देश के विभिन्न राज्यों में बाढ़ की वजह से किसानों और स्थानीय लोगों का काफी नुकसान हुआ। विदर्भ भी इससे अछूता नहीं है। विदर्भ में कई घरों में बाढ़ का पानी घुसने से घरों का काफी नुकसान हुआ, साथ ही फसलों का भी नुकसान हुआ, जिसकी भरपाई 15 दिनों के अंदर करने की मांग पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े ने की है। साथ ही मांग पूरी न होने पर उन्हें पूरे विदर्भ में आंदोलन की चेतावनी दी है। बावनकुले ने इस आपदा के लिए प्रशासन को जिम्मेदार ठहराया। इसके अलावा फसलों पर लगी बीमारी और सोयाबीन के फसल के नुकसान की जानकारी उन्होंने दी है और उसके नुकसान की भरपाई की बात भी कही। इस दौरान बावनकुले के साथ समीर मेघे और अन्य कार्यकर्ता मौजूद थे। संपूर्ण विदर्भा मध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पूर हानीचा मोठा फटका, हजारों घरांना आणि लाखो हेक्टर शेतीना बसलेला आहे। आणि हे जे पूर आला आहे कणान नदीला आणि पेच नदीला आणि वनगंगेला, पूर्व विदर्भामध्ये जे नुकसान झालं हे नुकसान मानवनिर्मित आहे। महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय चुकीमुळं मध्य प्रदेशमधून 36 तासापूर्वी सोडलेलं पाणी हे मॅनेज करू शकले नाही। तोतलाडो, खिंडसी, पेच, गोसीकुडचे दरवाजे उघडण्याचं मॅनेजमेंट झालं नाही आणि जनतेला अलर्ट मिळाला नाही। कुठल्याही जनतेला जोपर्यंत त्या घरात पाणी घुसलं नाही तोपर्यंत माहीत नव्हतं आपल्याकडे पूर येणार म्हणून। मागच्या 40 वर्षाच्या इतिहासातली पहिली घटना आहे की जनतेला अलर्ट मिळत नाही आहे। जे आपत्ती व्यवस्थापन डिपार्टमेंट आहे जे 24 तास सजग असतं ते 24 तास झोपलं होतं आणि त्यामुळे एक प्रचंड मोठी दुर्घटना ही सरकारच्या चुकीमुळे झाली आहे। सरकारने तातडीनं या सर्व पडलेल्या घरांना 2.5 लाख रुपये द्यावे, तातडीची त्याच्या घरातली नुकसान भरपाई तातडीने द्यावी। अजूनपर्यंत इतकी वाईट परिस्थिती आहे, पहिल्यांदा पाहतो आहे की खावटीसुद्धा लोकांना मिळाली नाही आहे, खावटी मिळाली नाही आहे। म्हणजे पहिल्या दिवशी 24 तासाच्या आतमध्ये लोकांना खावटी द्यावं लागतं नुकसान झाल्याबरोबर, 6-7 दिवस झाले खावटी दिली नाही आहे। आणि अशा प्रशासकीय अडचणीमुळं आज हा विदर्भ अडचणीत आला आहे। एकीकडे पुरामुळे परिस्थिती वाईट आहे, आम्ही मागणी केली आहे 50,000 रुपये हेक्टरी शेतीची नुकसान भरपाई द्या, 2.5 लाख रुपये घराचं बांधकामाकरता पैसे द्या, खावटीची रक्कम तातडीने द्या आजच्याज। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये संपूर्ण सोयाबीनचं पीक सरकारच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालं। सोयाबीनचं बी बियाणं हे सरकारने प्रमाणित दिलं नाही, 3-3 वर्षाचं घरात भरलेलं बियाणं बाहेर आणलं, महाबीजचं बियाणं खोटं निघलं आणि त्यामुळे चुकीचं बियाणं लोकांना दिल्यामुळं खोड कीड आली आहे आणि या खोड किडीमुळं संपूर्ण विदर्भ उद्ध्वस्त झाला आहे। मी काल बुलढाणा, काल अकोला पाहून आलो, संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि त्यामुळं या विदर्भावर अस्मानी संकट आहे, सुलतानी संकट आला आहे। माझी सरकारला मागणी आहे, सरकारच्या चुकीमुळे सोयाबीन गेलं, सरकारच्या चुकीमुळे पूर आला, हे जर तुम्ही तातडीनं याची मदत केली नाही तर भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये शेतामध्ये जिथे भेटेल सरकार त्या ठिकाणी आंदोलन करेल आणि महाराष्ट्रातल्या जे मंत्री, माझी विनंती होती मुख्यमंत्र्यांना त्यांनी दौरा केला पाहिजे पण मुख्यमंत्री आले नाही। मदत पुनर्वसन मंत्री आले, 2 गाव फिरले चालले गेले, ब्लँकेट वाटले चालले गेले, खावटी द्यायला पाहिजे होते ब्लँकेट वाटले, महसूल मंत्री आले नाही। उलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांनी पूर्व विदर्भाचा दौरा करून आज महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये तो आवाज उचलणार आहेत। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माननीय आमदार समीर मेघे या ठिकाणी आहेत, अजय बोडारे आहेत, अरविंद गजबी आहेत, सुनील कोळे आपचे इथले अध्यक्ष आहेत, या ठिकाणी रूपराव शिंगणे आहेत, आमच्या महिला सर्व प्रमुख आहेत, जिल्ह्याचे आणि नागपूर ग्रामीणचे सर्व पदाधिकारी आहेत। आम्ही आवाहन करतो सरकारला, 15 दिवसाच्या आज सरकारने संपूर्ण शेतकऱ्याची आणि घर मालकाची नुकसान भरपाई दिली नाही तर विदर्भातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठे आंदोलन उभे करू आणि सरकारला सोडो की पळो करू। आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, सरकारच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही।